नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवी मुंबई चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न सात एकशे दोनच्या तीस टक्क्यांची किंमत ही साठच्या डॅश डॅश टक्क्यांबरोबर आहे तर साठ सात एकशे दोनचे आपण तीस टक्के काढून घेऊ सात एकशे दोन सात एकशे दोन म्हणजे सात दोन्ही चौदा प्लस एक पंधरा छेद दोन होतात ॲक्च्युली तर पंधरा दोन पंधराशे दोनच्या तीस टक्क्यांची तर तीस टक्क्यांची म्हणजे तीस टक्के म्हणजे किती तर टक्क्याचं चिन्ह आलं तर सरळ सरळ भागीला शंभर करायचं आहे तर हे टक्क्याचं चिन्ह काढलं हे साठच्या टक्क्यांबरोबर आहे हो साठचे टक्के काढायचे आहेत तर एक्स भागीला मी आता टक्के म्हणून भागीला शंभर लिहितो तर हे शंभर ऍक्च्युली इथे इकडच्या साईडला येऊन गुणाकारात येत असतात शंभर म्हणून इकडच्या साईडचा काढून घेतला हा शंभर इकडे गेला तर हा शंभर हा शंभर कटतो हा इथे साठ गुणाकारामध्ये आहे हा इथे भागाकारामध्ये होता म्हणून इथे गुणाकारात गेला हा इथे साठ गुणाकारामध्ये आहे म्हणून या साईडला पाठवला तर हा भागाकारात जाईल म्हणजेच पंधरा भागीला दोन गुणीला तीस इथे भागाकारामधला शंभर हटला कारण की हा शंभरने शंभर काटला तर हा शंभर सॉरी हा साठने भाग दिला तीस एक तीस तीस दोन्ही साठ तर किती आले पंधरा छेद दोन गुणीला दोन चार आलेले आहेत पंधरा छेद चार याचाच अर्थ होतो पाच चार्त्रिक बारा खाली उरतील तीन छेदात चार तर जर तुम्हाला ही कन्वर्सेशन येत नसेल तर असं करतात त्याला पंधराला चारने भाग द्यायचा आहे चारिक बारा खाली उरले तीन तर हा जो तीन आहे हा सगळ्यात पहिला इथला तीन आहे हे जे तीन आहेत वरचे हे इथे ठेवायचे आहेत आणि ज्याने भाग दिलेला आहे तो इथे येतो किंवा हा जो संख्या आहे ती इथे जाते म्हणून आपलं उत्तर आहे तीन तीनशे चार ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद